पण ज्या सोसायट्यांना स्वतःच्या बिल्डरांच्या मार्फत करायचं आहे ते करू शकतात. त्यांना कोणी आपण दोन ठेवलं होतं ज्यावेळी संजय भाटिया होते त्यावेळी, की प्रायव्हेट बिल्डरांना ज्या सोसायटीला करायचं ते त्यांच्या वर्कर करतील, ज्यांना शिडकोच्या मार्फत या कंपन्यांच्या करायचं त्या सोसायट्या शिडकोला अप्रोच होतील की आम्हाला तुमच्या मार्फत करायचं आहे. जे झालं त्यांचं करतील, नाही झालं त्यांचं राहतील. आपल्याला आपण आणलेलं आहे, फक्त आता ही कमिटी तुम्हाला दाखवणार 4 FSI कसं करून देणार ते. आपल्याला आता बोलायचं फक्त 4 FSI आणि आपल्या रिडेव्हलपमेंटवरती धोकादायक इमारती. पूर्वी कसं होतं, प्रायव्हेट बिल्डरला देतच नव्हती शिडको आणि शासन, ते आपण कसं तरी करून आज बसून घेतलं की त्याही इमारती नेरूळ बिरूळला सगळ्या पडायला झालेल्या आहेत, त्यातही लोक राहतात. मग ते आपण एक करून घेतलं, FMCचं करून घेतलं. हे जेवढ्या शिडकोच्या आता ह्या नव्या मुंबईत एरियात ज्या आहेत त्यांना 4 FSI मिळणार. हां, की एक तर तुम्ही प्रायव्हेट बिल्डरमध्ये सुद्धा करू शकता आणि एक तर तुम्ही शिडकोल ॲप्लिकेशन करून आमच्या सोसायट्या घ्या. आता 10-12 एक एक कंपाऊंडमध्ये सोसायट्या आहेत. येस, माझं एक मत आहे. हां, आणखीन तुम्ही शिडको ऐक आणि पालिका माझं झाल्यानंतर त्यांचा कोट पण घ्या, म्हणजे तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळेल. शिडको बांधतच नाही, तू ऐकतोस काय? नियंत्रण शिडको ठेवणार ना, शिडको नियंत्रण ठेवणार ना. नियंत्रण नाही ठेवलं तर कोणी येईल, काही करून जाईल? उद्या त्यांना आपण धरणार का कोणाला धरणार? शिडको असली तर विकासक वेळेत त्याच वेळेत टेंडर काढले तर प्रोसिजरने काम करतील, नाही तर कोणी येईल, कुठेही आडवी बांधेल तिडवी बांधेल कोण? ते आता तुला 8 दिवसांनी कळेल शिडकोचा निर्णय कसा राहील तो. नियंत्रण कसं राहील? दोघांचंही राहणार आहे आता याच्यावर, दोघांचंही राहणार. लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून दोघांचं ठेवलंय मी. कधी काय होतं, शिडको देते तर पालिका देत नाही, बांधायला CC लागतो ते CC देत नाही, CC दिले तर OC देत नाही, तो कॉन्ट्रॅक्टर येऊन भेटेपर्यंत, बिल्डर येऊन भेटेपर्यंत 15 फेऱ्या होऊन जातात तरी ती CC रखडून. येस, त्या वाढीव FSIचं प्रीमियम शिडकोला द्यायचं आहे का नाही द्यायचं, ते बिल्डरला द्यावं लागणार आहे का नाही लागणार? नाही, आता असं होईल तिथे त्याच्यामध्ये की शिडको आणि महानगरपालिका आणि बिल्डर विकासक येतील, ते प्रायव्हेट आहेत त्यांचं माहिती नाही, पण ज्या कंपन्या करतील त्यांच्या FSIमध्ये शिडकोचा हिस्सा राहीलच ना, पालिकेचा शिडकोचा प्रीमियरचं राहील ना त्यांचं काही ना काही. जागा त्यांची आहे की नाही? एखादा प्लॉट समजा 10,000 मीटरने घेतलेला आहे, जो 1 FSI किंवा 1.5 FSI घेतलेला आहे, आज त्याच्यावर 4 FSI जेव्हा एखादा बिल्डर प्रायव्हेट चढवायला जाईल त्यावेळेस उर्वरित FSIचा प्रीमियम तो भरावा लागणार आहे. शिवाय लोकांना त्या मिनिमम जी एरियाची गरज आहे ती द्यायची आहे आणि प्लस त्याचं प्रॉफिट, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता प्रीमियमचा मुद्दा आतापर्यंत कोणी उपस्थित केलेला आहे का? केला ना, कालच्या मीटिंग जर झाला आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला बोलली. तुम्ही शिडको MDC आणि अधिकाऱ्यांशी बोलून घ्या, कारण ते जे तांत्रिक मुद्दे आहेत ते तुम्हाला चांगले समजून सांगू शकतात. मी एवढंच सांगू शकते की मी ही मीटिंग लावून 4 FSI नव्या मुंबईसाठी आणला आहे, तो आता कसा बसवायचा, काय बसवायचं, त्याच्यात काय काय पॉईंट तू सांगितलेले ठेवायचे, ते आता त्याचा 8 दिवसात अभ्यास करून ते त्या माननीय मुख्यमंत्र्याकडे सादर करतील, त्यावेळी तुम्हाला ते कळेलच ना. आता मला एकच म्हणायचं की तुम्ही हे जे मला विचारता ना ते आयुक्तांना आणि त्यांना विचारा, कारण मी काही शिडको नाही आहे. नाही, मी काही शिडको नाही ना. माझ्याकडे कधी कुठला विकासक आलाच नाही, मी विकासकांसाठी गेलेली नाही, कुठला बिल्डर माझ्याकडे आला नाही. मी फक्त जनतेसाठी गेले की जनतेची गरज गेल्या 5 वर्षात का होऊ शकली नाही आणि ती पुढे झाली पाहिजे म्हणून मी मागून आणलेले. त्याच आधाराचं ह्या 8 दिवसात आम्ही प्लॅनिंग देऊ. फक्त तुम्हाला एवढंच दिवाळी भेटायचं होतं आणि सांगायचं होतं की 4 FSI आपल्याला मिळतोय, त्याच्यात आता कसं बसायचं, आडवं उभं तिडवं.
नाही नाही विचार दिन तत्वरचा सकारात्मक भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेऊन चालला हा 4 APS आपल्याला द्यायचा आहे नव्या मुंबईच्या लोकांना, तर तो कसा बसवायचा काय करायचं त्यासाठी ती कमिटी स्थापन केलेली आहे. आता एवढं सगळं तू उद्याच्या महाराष्ट्र टाइम्सला लिह पहिली, खूप प्रश्न विचारतो तू, तो मच्छिंद्र लिहत तर काय नाही, तू लिह माझ्याबद्दल हे सगळं, सिडकोचे डोळे उघड, पालिकेचे उघड, एवढे वर्ष काय नाही झालं, मला आधार मिळेल ना सपोर्ट, सपोर्ट मिळेल. 4 APS आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या नियमानुसार 4 APS कंझ्युम करता येतोय का, याचा अभ्यास केला गेला आहे का, तो त्यांना विचार ना प्रश्न. आता सरकार द्यायला तयार आहे ना, आपल्या आनंदाची गोष्ट आहे, तो त्यांनी कसा बसवायचा आडवा तिडवा ते बघतील. अहो त्याच्यासाठी ही कमिटी बसवली आहे, त्यात बोला तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट कॉमन DCR हा जो तुम्ही म्हणतात आहे की जो MMR रिजन साठी अप्लिकेबल केलेला आहे तो कॉमन DCR आहे. कॉमन DCR च्या सूचना हरकती ऑलरेडी केलेल्या आहेत, ताईनं दाखवून मी सबमिट केलेले आहे आपल्या कोकण आयुक्तांकडे. त्याच्यामध्ये रोड विड्थ आणि FSI ह्याचं जे कोरिलेट केलेलं आहे ना, त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलं, कारण नवी मुंबई हे प्लॅनिंग बेसिकली सिडकोने केलेलं आहे, त्याच्यामुळे सिडकोची जी नियमावली रोड विड्थ आणि हे FSI हे ऍप्लिकेबल आपल्या नवी मुंबईला होऊ शकणार नाही हे ऑलरेडी आपण नोट केलेलं आहे आणि हे कन्सिडर केलं गेलेलं आहे. अरे बाबा तू म्हणणं नाहीये नाही नाही कालच्या मीटिंग मध्ये मी लेखी दिलेले आयुक्तांकडे, नाही नाही एक मिनिट कोकण आयुक्तांकडे कॉमन DCR बद्दल मी दिलाय तो 2019 एप्रिलला. आता बांगर साहेब आलेले त्यांच्याकडे सुद्धा हे दिलेलं आहे कॉमन DCR च्या बाबतीत जिथे ऑब्जेक्शन आहेत, आणि 2019ला ते दिलेलं होतं लेटर ते पण दिलंय. आता या सगळ्याचा गोष्ट काल चर्चा होऊन त्याचा अहवाल तयार करायला सांगितलेला आहे की इकॉनॉमिकली फिजिबल आहे की नाही, आणि जे ताईंची मागणी होती की लोकांना किती साईजची घरं मिळाली पाहिजे, वन रूम किचन असेल तर त्याला किती साईजची घरं मिळाली पाहिजे, उगाच आपलं काहीतरी 8x8 बेडरूम दिलं, 5x7 किचन दिलं असं तर चालणार नाही. मग ते संपूर्ण अहवाल त्याची इकॉनॉमिक्स त्याच्यामधले असलेले सिडकोचे स्वतःचे इंटरेस्ट त्यांना मिळणारं उत्पन्न ह्या सगळ्याचा अहवाल पुढच्या 6 ते 7 दिवसात तयार करायला सांगितलंय, आणि ताई त्याचा पण फॉलोअप करते की बाबा कुठपर्यंत आलं, कारण 8-1 दिवसात जर का झालं तर तो गिअरअप होईल की जो 5 वर्ष प्रस्तावित आहे अजून त्याच्याबद्दल निर्णय होत नाही. आता सिडकोला ताईंनी काय इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, कोणाच्या नगरविकास मंत्र्यांच्या सहीसाठी सगळं प्रस्तावित जे काय तुमच्या ऑब्जेक्शन सजेशन नुसार या सगळ्या गोष्टी होऊन फायनल DCR मंजुरीसाठी मंत्र्यांच्या सहीसाठी थांबलेला आहे. नाही नाही 8 दिवसात प्रसिद्ध होणार आहे, प्रसिद्ध होतोय काय होईल ह्याच्या बाबतीत आता हा विषय म्हणजे अहवालाचा जो विषय हा फक्त 4 FSI रिलेटेडच आहे, त्याचं इकॉनॉमिक्स आणि इम्प्लिकेबिलिटी इन नवी मुंबई एवढाच हा विषय आहे. DCR हा लार्जर विषय आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण संपूर्ण MMR रिजन येत नाही झालेला विषय लेखी उल्लेख दिलेला आहे कालच्या मीटिंग मध्ये, तेही डॉक्युमेंट आलेला आहे की कॉमन DCR जर का ॲप्लिकेबल झाला तर 4 FSI ची फिजिबिलिटी काय असणार. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 India को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.